महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची मुहूर्तमेढ 10 जून 1999 रोजी रोवली गेली. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी उज्ज्वल महाराष्ट्राच्या भविष्यासाठी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली 24 वर्ष अविरतपणे दैदिप्यमान कामगिरी बजावत आहे. सेवा, सन्मान, स्वाभिमान हे ब्रीद अंगीकारून पुरोगामी विचारधारा जपत आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक या सगळ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधील राहत आलेला आहे. विकास असो की संकट, या प्रत्येक परिस्थितीत महाराष्ट्राचे सह्याद्री अर्थात आदरणीय पवार साहेब कायम कटिबद्ध राहिलेले आहेत. आदरणीय पवार साहेबांनी हिंजवडी, चाकण, तळेगाव, रांजणगाव, शिरवळ, कुरकुंब या ठिकाणी मोठे MIDC प्रकल्प उभारून महाराष्ट्राची उद्योग विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. IT पार्कच्या माध्यमातून देशभरातील लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आदरणीय साहेबांनी नवी मुंबई सारखं नियोजनबद्ध आंतरराष्ट्रीय शहर साकारलं. BKC सारखा व्यावसायिक दृष्टिकोनातून एक मोठा कायापालट केला. महाराष्ट्रातील नियोजनबद्ध शहरासाठी आदरणीय पवार साहेब कायम कार्यरत राहिले. देश दुष्काळात असताना कृषीमंत्री पदाची जबाबदारी घेऊन धान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी आधारभूत किमतीत वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय पवार साहेबांनी घेतला. जगात कृषी प्रधान भारताची ओळख पवार साहेबांमुळे झाली. प्रो कबड्डी या खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. माजी क्रिकेटपटूंना हक्काची पेन्शन मिळवून दिली. यासारखी क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी आदरणीय पवार साहेबांनी केली. 1993 साली किल्लारी भूकंपाच्या वेळेस घटनास्थळी तळ ठोकून पवार साहेबांनी भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचं काम तातडीने हाती घेतलं आणि संकटाच्या काळात आपत्ती निवारण करण्याचा विशेष आदर्श संपूर्ण जगाला घालून दिला. देशाच्या संरक्षण मंत्रीपदी असताना आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही ठिकाणी 11% जागा महिलांना राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय पवारसाहेबांनी घेतला. सैन्य दलात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशसेवा करण्याची संधी तसेच अधिकारी होण्याची संधी महिलांना मिळाली. 1993 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना आदरणीय पवार साहेबांनी राज्य महिला आयोगाची स्थापना केली. स्वतंत्र महिला आयोगाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे पहिले राज्य पवारसाहेबांमुळे झालं. पवार साहेबांच्या माध्यमातून देशात पहिलं महिला धोरण हे महाराष्ट्रात जाहीर झालं. 1993 साली राज्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 33% आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुढे 2011 मध्ये हे आरक्षण 50% पोहोचलं. राजकारणात नव्या पिढीला नेतृत्वाची संधी देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. उद्योग, कृषी, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, सामाजिक न्याय, कायदा व सुव्यवस्था आणि नियोजित शहरीकरण, नागरी सोयी सुविधा या प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बांधील राहिलेला आहे. विकास हा एकच ध्यास बाळगून अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी स्वाभिमान जपूयात.